शेतकरी बंधूंनो, कृषी वार्ता चॅनलमध्ये आपले एकदा पुन्हा स्वागत आहे. जसे की आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की पंतप्रधान कार्यालयाला जो आपली तक्रार आहे ती ऑनलाईन कशी पाठवायची ते, तर आपण याबद्दलच आज हा व्हिडिओ तयार करणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कृषी वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर येथे प्रथमतः आपण एक ब्राउझरवरती जायचं आहे. तर गुगल ब्राउझरवरती गेल्यानंतर आपण येथे टाकायचं आहे पी एम इंडिया. टाकल्यानंतर येथे सर्च करायचं आहे. टाकल्यानंतर येथे पहिल्या नंबरवरती ही वेबसाईट आलेली आहे www.pmindia.gov.in. तर हिच्यावर क्लिक करायचं आहे. तर ह्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही पूर्ण वेबसाईट ओपन होईल. तर इथे जी ही पिवळ्या रंगाची जी वरची पट्टी दिसत आहे, तर येथे सर्च आणि पुढे इंग्लिश म्हणून लँग्वेज आहे. तर इंग्लिश येथे आपण आता भाषा निवडणार आहोत. तर भाषा निवडण्यासाठी येथे ह्या ॲरोवर क्लिक करायचं आहे. तर येथे पहा, पूर्ण भाषा आहेत. हिंदी आहे, बंगाली, गुजराती, कन्नडा, मल्याळम, मणिपुरी, मराठी. येथे मराठी पण आहे आपली. तर मराठी जे शेतकरी बंधू मराठीमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांनी मराठी पण निवडले तरी चालेल. येथे आपण हिंदी निवडणार आहोत कारण पंतप्रधान कार्यालयामध्ये हिंदी जास्त तिथे लवकर समजू शकते म्हणून आपण हिंदी इथे निवडूयात. तर हिंदी भाषा निवडल्यानंतर आपल्यासमोर हा इंटरफेस इथे आलेला आहे. तर याला स्क्रोल करत खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला येथे स्क्रोल करत यायचं आहे. तर एक मिनिट, हे पहा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर प्रधानमंत्री के साथ बातचीत करे हा कॉलम येथे आहे. तर येथे हे लाईटचं चिन्ह आणि इकडे हे पेन आहे. तर आपने विचार सुझाव राय हा साझा करे आणि इकडे आहे प्रधानमंत्री को लिखे. तर आपले काही विचार येथे असतील तर आपण ते येथे टाकू शकतो. आणि हा दुसरा जे इथे पेनचं चिन्ह दिसत आहे, तर येथे प्रधानमंत्री को लिखे म्हणून आपली काही आता समस्या आहे म्हणून आपण प्रधानमंत्री को लिखे याच्यावर क्लिक करायचं आहे. तर याच्यावर क्लिक करून तुम्हाला डेमो दाखवतो. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पूर्ण फॉर्म ओपन होईल. तर फॉर्म ओपन झाल्यानंतर शेतकरी बंधून एक इथे एक महत्त्वाचा विषय असा आहे की हे जी पूर्ण माहिती आपण भरणार आहोत तर ही शेतकरी बंधूंनी एका कागदावर पूर्ण लिहून ठेवायची आहे. कारण आपल्या तक्रारीचे निवारण होण्यासाठी किंवा जी माहिती आपल्याला OTP भेटणार आहे तो भरण्यासाठी परत आपणास ही माहिती उपयोगी पडणार आहे. तर येथे पहिल्यांदा येथे नाव टाकायचं आहे. नाम नेम आहे या कॉलममध्ये नाव टाकायचं आहे. येथे जेंडर आपलं मेल किंवा फिमेल येथे सिलेक्ट करायचं आहे. तर येथे राष्ट्र कंट्री याच्यामध्ये जे बाहेरचे जे आपले बांधव आहेत ते पण येथे कमेंट करू शकतात बाहेर स्टेटमधले कंट्रीमधले. तर येथे डेमो दाखवतो. येथे बाहेरचे जे देश आहेत, हे पहा, भारत आपला आहे, मेक्सिको आहे, मंगोलिया आहे,
की पूर्ण देश आहेत बाहेरचे, तर यांच्यासाठी पण येथे ही सुविधा आहे. तर आपण आपल्याला फक्त आपलं भारताचं पाहायचं आहे, तर आपण परत बॅग जाऊयात. तर येथे आपला पूर्ण पत्ता भरायचा आहे, मुक्काम पोस्ट काय असेल ते. तर येथे खाली पिन कोड आहे, पिन कोड येथे टाकायचा आहे. आपला 6 अंकी जो पिन कोड आहे तो येथे भरायचा आहे. येथे स्टेट निवडायचा आहे, आपलं जे राज्य आहे ते येथे महाराष्ट्र म्हणून निवडायचं आहे. महाराष्ट्र निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट आलेला आहे, तर इथे जिल्हा आपला जनपद येथे जिल्हा निवडायचा आहे. ज्यांच्याकडं दूरध्वनी आहे त्यांनी फोन नंबर येथे टाकायचा आहे, आणि फोन नंबर नसेल तर मोबाईल नंबर येथे भरायचा आहे. मोबाईल नंबर शेतकरी बंधूंनो येथे 91 पासून सुरुवात करायची आहे. 91 आणि पुढे जो आपला 10 अंकी नंबर आहे तो येथे टाकायचा आहे. सुरुवातीला 91 टाकावाच लागेल इथे. तर खाली आता येथे ईमेल आय डी आपला येथे भरायचा आहे. ईमेल आय डी भरल्यानंतर ईमेल आय डी भरल्यानंतर येथे श्रेणीवर क्लिक करायचं. श्रेणीवर क्लिक केल्यानंतर इथे आपली कंप्लेट कोणत्या विषयातील आहे, लोक शिकायती आहे, सुजाव प्रतिक्रिया आहे, वित्तीय धोकाधडी घोटाला, अभिवादन शुभकामनाए, प्रधानमंत्री के साथ नियोजित भेट, आपण भेटीसाठी सुद्धा येथे फॉर्म भरू शकतो, संदेश अनुरोध. तर याच्याबद्दल याच्याविषयी आपली कोणती कंप्लेट आहे ते विषय आपल्या परीने येथे निवडायचा आहे. तर सध्या आपण आपला सुझाव आणि प्रतिक्रिया आहे म्हणून आपण येथे हा निवडायचा आहे, किंवा लोक शिकायत आहे म्हणजे पूर्ण लोकांचीच शिकायत आहे म्हणून ह्या दोन्हीपैकी योग्य आपल्या जो वाटेल तो येथे निवडू शकता आपण. तर बॅक जाऊया. तर आता हे हा विषय इथे महत्त्वाचा एक आहे. तर इथे पूर्ण आपली हे मोठा जो कॉलम दिसत आहे व्हाईट कलरमध्ये, तर इथे 4000 शब्दामध्ये आपले इथे म्हणणे आपण मांडायचे आहे. 4000 शब्दाचे इथे आपल्याला लिमिट आहे. तर येथे एक विषय असा महत्त्वाचा आहे की हे जे आपल्याला चिन्ह पूर्ण दिसत आहेत ॲरो, तर ह्या ॲरोमधील कोणताही ॲरो आपल्या भाषेमध्ये इथे लिखाणामध्ये आला नाही पाहिजे. कारण हा ही जर ॲरो कोणताही आला तर आपली कंप्लेट सबमिट होणार नाही, तर याची दक्षता इथे घ्यायची आहे. तर आपले म्हणणे इथे आपण पूर्ण मांडायचे आहे. तर म्हणणे मांडल्यानंतर इथे आपले PDF करण्यासाठी सुद्धा येथे सुविधा दिलेली आहे. तर याच्यावर येथे PDF करण्यासाठी येथे हावर क्लिक करायचं आहे. तर हा यसवर क्लिक केल्यानंतर आपली जी जास्त पानाची जो मजकूर असेल तो आपण येथे स्कॅन करू शकतो. तर येथे सर्व्हर ओपन होण्यासाठी थोडा विलंब लागतोय. तर हे पहा, इथे फाईल आलेला आहे. फाईल चॉईस इथे करायचा आहे. तर जे आपला PDF आहे, आपली जास्त पानाची फाईल असेल ते इथे अटॅच करून घ्यायचे आहे, आणि जमा करते करेवर सबमिट इथे करून टाकायची आहे. तर ती अपलोड होईल. येथे PDF 4 MB पर्यंत ओनली, म्हणजे 4 MB पर्यंत इथे PDF चालू शकतो. तर सध्या आपण बॅक येऊया. तर आपल्याला फक्त आपलं 4000 याच्यामध्ये सुद्धा आपलं येथे मजकुरामध्ये आपलं भागू शकतं. तर PDFची आपल्या असं आवश्यकता नाही. तर खाली आता खाली येऊयात. PDFचा तर विषय काही नाही. तर आता येथे हा आपला सुरक्षा कोड आहे 652. तर 652 येथे खाली याच्यामध्ये हाच कोड येथे भरायचा आहे. हाच कोड येथे भरल्यानंतर फक्त साधारण सोपं येथे फक्त सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला आपला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे
त्याच्यावर 6 अंकी आपला आहे आणि जी आपली जी माहिती आपण एका कागदावर लिहून ठेवलेली आहे तर त्याच्याबद्दल आता इथे सांगूयात. तर जी माहिती आपण लिहिलेली आहे तर येथून आपण एकदा बॅग जाऊया मागे, पूर्ण मागे ब्राउझरवरती आपल्याला गुगल ब्राउझरवरती जायचं आहे. तर येथे ब्राउझरवरती आल्यानंतर आपण येथे आपण आलो आहोत बरा, आपल्याला टाकायचं आहे पीजी फोन. पीजी पोर्टल येथे टाकायचं आहे. पीजी पोर्टल टाकल्यानंतर येथे पहिल्याच याच्यावर ही वेबसाईट ओपन होईल. सुरुवातीला सेवा https://pg.portal.gov.in याच्यावर क्लिक करून घ्यायचं. ही वेबसाईट येथे ओपन होईल. तर येथे ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला एक फॉर्म दिसेल. हा फॉर्म फक्त जे आपले कंप्लीट आहे तिचे निराकरण झाले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ही हा पूर्ण फॉर्म आहे. तर इथे मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी किंवा युजर नेम येथे तिन्हीपैकी काहीतरी एक टाकायचं आहे जे आपल्या कागदावरती आपण लिहून ठेवलेली माहिती आहे. इथे पासवर्ड भरायचा आहे आणि जो सिक्युरिटी कोड आहे हो 66 54 45, तर सिक्युरिटी कोडमध्ये हाच कोड इथे वर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. तर सोपी प्रोसिजर आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कृषी वार्ता चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा. तर आज आपण पूर्ण पंतप्रधान यांना ऑनलाईन तक्रार कशी करायची तर हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेतकरी बंधूंनो धन्यवाद. तर आपण पुढे भेटणारच आहोत. तर आजच्या पुरते एवढेच.